नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत. मी राहुल पाटील. आज आपल्याला फंक्शन्स ऑफ सेल या विषयाबद्दल काही थोडं मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेलच्या स्ट्रक्चरबद्दल काही माहिती जाणून घेतली होती, तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण फंक्शन्स ऑफ सेल म्हणजे सेलचे विविध कार्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपणास सांगायला मला खूप आनंद होईल की मानवी शरीरामध्ये जवळजवळ 220 प्रकारचे सेल्स असतात. विद्यार्थी मित्रांनो, किती प्रकारचे? जवळजवळ 220 प्रकारचे सेल्स असतात, आणि या सर्व सेलचा उगम फक्त हा एकमेव एका सेलपासून झालेला असतो. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण विविध असे सेल्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यापैकी आपण जाणून घेणार आहोत स्टीम सेल्सबद्दल, न्यूरॉन्सबद्दल, त्यानंतर RBC, नंतर WBC आणि नेफ्रॉनबद्दल. विद्यार्थी मित्रांनो, मी आता जे काही तुम्हाला सेल्सबद्दल काही थोडा इंट्रो दिलेला आहे, हे सर्व सेल्स एका विशिष्ट सिस्टममध्ये काम करतात. आपल्याला तर माहीत असेलच की मानवी शरीरामध्ये किंवा मानवी शरीर हे जवळजवळ 11 सिस्टमने कार्यरत असतं. जवळजवळ किती विद्यार्थी मित्रांनो? 11 सिस्टमने कार्यरत असतं, आणि या सिस्टममध्ये विविध प्रकारचे सेल्ससुद्धा कार्यरत असतात. म्हणून आता आपण ज्या पहिल्या सेलबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ती पहिली सेल आहे स्टीम सेल्स. याला मराठीत मूलपेशी असे म्हणतात. स्टीम सेल्स इज अ प्रिमेटिव्ह सेल्स ऑफ द एव्हरी टाईप ऑफ द सेल इन अवर द बॉडी. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या जेवढ्याही सेल्स आहेत, त्यांचा जो उगम स्रोत जर पाहिला, ह्या एकमेव सेलपासून होत असतो, तिला आपण मूलपेशी म्हणजेच स्टीम सेल असे म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्या मनात प्रश्न पडला असेलच, मग याचा उगम होतो तरी कुठं? तर ज्यानंतर व्यक्ती प्रौढ अवस्थेत येतो, म्हणजे जन्मल्यानंतर, आफ्टर दी बर्थ, द स्टीम सेल्स इज अ प्रोड्यूस इन दी रेड बोन मॅरो. म्हणजेच आपल्या अस्थि मज्जेमध्ये जवळजवळ ही सेल प्रोड्यूस होत चालते किंवा उगम होत चालते. विद्यार्थी मित्रांनो, स्टीम सेलचं सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे वाऊंड हिलिंगसाठी. लक्षात घ्या, द स्टीम सेल्स इज अ प्ले अँड द इम्पॉर्टंट रोल इन दी वाऊंड हिलिंग. म्हणजे आपल्या शरीरावरती ज्याही जखमा असतात, त्यांना भरून काढण्याचं कार्य जर कोणी करत असेल, तर त्या सेलला म्हणतात स्टीम सेल्स. नंतरची आपली सेल्स आहे विद्यार्थी मित्रांनो न्यूरॉन. न्यूरॉनच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर न्यूरॉन ही एक अशी सेल्स आहे की ती एका विशिष्ट सिस्टममध्ये काम करते, आणि त्या सिस्टमचं नाव आहे नर्वस सिस्टम. आपल्या शरीरामध्ये जी सर्वात महत्त्वाची जी सिस्टम असेल ती म्हणजे नर्वस सिस्टम, आणि त्याच्यामध्ये न्यूरॉन ही सेल कार्यरत असते. न्यूरॉन ही इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टम. पहा, नर्वस सिस्टमचं जर रचनात्मक आणि कार्यात्मक जर कोणी घटक असेल, तर त्याला आपण न्यूरॉन किंवा नर्व सेल्स असे म्हणतात. आणि याचं कार्य मित्रांनो, इज अ न्यूरॉन इज अ स्पेशल टाईप ऑफ द सेल विच कंडक्ट द इम्पल्सेस फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस इन द अवर बॉडी. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये एका जागेहून दुसऱ्या जागेपर्यंत जर काही मॅसेजेस, इम्पल्सेस म्हणजे मॅसेजेस, हे जर वाहून नेण्याचं कार्य जर करायचं असेल, तर ती सेल करते न्यूरॉन. आणि विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, युनिसेल्युलरचं एक्झाम्पल अमिबामध्ये कोणत्याही प्रकारची न्यूरॉन सिस्टम ही अवेलेबल राहत नाही. म्हणजे ती विदाऊट न्यूरॉन सिस्टम म्हणून कार्यरत असते. लक्षात घ्या. त्यानंतर आपली पुढची सेल्स आहे ती म्हणजे RBC. विद्यार्थी मित्रांनो, ही सेलसुद्धा सर्क्युलेटरी सिस्टममध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत असते. या सेल्सचं नाव रेड ब्लड सेल्स असे आहे, कारण की या सेलमध्ये, किंवा आपण जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो की रक्ताला लाल रंग का प्राप्त झाला, तर फक्त हिमोग्लोबिन या कंटेंटमुळे. म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिन हा कंटेंट असतो, त्यामुळे रक्ताला लाल रंग हा प्राप्त होत असतो, म्हणून या सेल्सला आपण रेड ब्लड सेल असे म्हणतात. पहा, एक महत्त्वाची बाब आहे मित्रांनो, वन हिमोग्लोबिन मॉलिक्यूल कंटेन 4 ॲटम्स ऑफ दी ऑक्सिजन. म्हणजे
आपल्या शरीरामध्ये म्हणजे तुम्हाला कार्य कळलं असेलच की आपल्या सेल्सपर्यंत जर ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य जर कोणी करत असेल तर ते असेल RBC म्हणजे रेड ब्लड सेल्स. आणि RBCचा सुद्धा उगमस्रोत हा सुद्धा रेड बोन मॅरोमध्ये होत असतो. म्हणजे RBC इज अ प्रोड्यूस इन दी रेड बोन मॅरो, म्हणजे ह्यासुद्धा अस्थिमज्जेमध्ये प्रोड्यूस होत असतात. नंतर आपण पुढची सेल पाहणार आहोत ती म्हणजे WBC. WBC म्हणजे काय? व्हाईट ब्लड सेल्स. आपल्याला कळलं असेलच म्हणजे जरी यांना कुठलाही प्रकारचा रंग नाही तर याच्यामध्ये हिमोग्लोबिन हा कंटेन राहू शकत नाही. फक्त WBCचं एकमेव कार्य असं आहे त्याला आपण म्हणतो डिफेन्स मेकॅनिझम. काय म्हणतो मित्रांनो त्याला? डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजे हे आपल्या शरीरामध्ये एखाद्या सैनिकांप्रमाणे ज्या पद्धतीने एखादा फॉरेन पार्टिकल म्हणजे त्याला आपण आपल्या भाषेमध्ये पॅथोजन असे म्हणतो, जेव्हा तो आपल्या शरीरामध्ये एंटर होतो तेव्हा त्याला किल करण्याचं काम किंवा अँटीजेन्स असतील असे एनी अदर प्रकारचे जे एजंट्स राहतात त्यांना किलिंग करण्याचं काम जर कुठली सेल करत असेल तर तिला आपण WBC असे म्हणतात. त्यानंतरची आणि शेवटची सेल आहे मित्रांनो ती म्हणजे नेफ्रॉन. नेफ्रॉन ही सुद्धा एक्सिटरी सिस्टममध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत असते. तिला आपण मराठीत उत्सर्जन संस्था असे म्हणतात. नेफ्रॉन म्हणजे दॅट आर दी फंक्शनल युनिट ऑफ द किडनी अँड दे आर द रिस्पॉन्सिबल फॉर रिमूव्हिंग द वेस्ट प्रोड्यूस फ्रॉम दी ब्लड. आपल्या रक्तामध्ये जो नायट्रोजिनियस वेस्ट नावाचा जो कंटेंट असतो, जो हार्मफुल म्हणतो, जो शरीराला दूषित करणारा असतो, अशा कंटेंटला बाहेर काढण्याचं काम किडनी करत असते. जिला मग या किडनीमध्ये 10 लॅक्स म्हणजे जवळजवळ 10 लाखमध्ये नेफ्रॉन्स हे अस्तित्वात आहेत. आणि या नेफ्रॉनच्या माध्यमाने किडनी तो रिमूवल म्हणजे तो वेस्ट प्रोडक्ट जो आहे तो रिमूव्ह म्हणजे बाहेर टाकण्याचं कार्यरत असते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जेवढेही सेल्सबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे हे सर्व सेल्स आपण स्पेशली किंवा यांच्या विशिष्ट अशी माहिती आपण यांच्या व्हेरियस सिस्टममध्ये आपण जाणून घेणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कळला असेलच मी असं ग्राह्य धरतो. आणि आपला भेटलेला प्रतिसाद हा आमच्यासाठी खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि असाच प्रतिसाद आपण आमच्यावरती असू देऊ हीच अपेक्षा. जय हिंद.